अरे चालू पण केलं. नमस्कार, मी रितेश घासे. तर माझा पहिला व्लॉग झाल्यानंतर मला बरेच पुढी मित्र कनेक्ट झाले. पुढी फक्त इंग्रजीमध्ये, मराठीत त्यांना खादाडच बोलावं. आता अशा खादाड मित्रांनी मला काही गोष्टी सुचवल्या, काही खाद्यपदार्थ सुचवले आणि त्याच खाद्यपदार्थांची भेट घालून देण्यासाठी आज मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. तर मग इथे कशाला वेळ घालवायचा, कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे अलिबागच्या वर्ल्डमध्ये जगात भारी खाद्य. तर मग इथे थांबण्यापेक्षा इथून लगेच निघूया, चला. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा मध्ये मध्ये थांबावं लागलं, कारण प्रवास आहे. जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करून आपण इथे आलेलो ते दाखवायला, जे तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर आता इथे बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण जाऊया आणि त्याची टेस्ट करूया, चला. काय झालं, आम्ही खगळी आता ज्यांना माहीत नव्हतं, चुकीच्या वेळेस आलो आधी, त्यामुळे समोर संपली त्यांचे पटापट संपतात समोर सगळे. पण आम्ही नाही, आम्ही त्यांना बनवायला सांगितलं परत. आता बनवेपर्यंतचा जो वेळ जाईल तर काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणजे हे संपवते मगाचपासून, वाट बघतोय आता कधी येतात ते. आले की लगेच तुम्हाला भेटतो, दाखवतो, चव घेतो आणि मग तुम्हाला सांगतो कसे येत ते. अशा प्रकारे आता कोण वळून झालेले आहे आणि त्यात वटाणे आणि बटाट्याची भाजी भरली आहे, मस्त मस्त ते लावून पॅक केलेलं आहे. याला पट्टी समोसा बोलतात आणि तो पट्टी समोसा जो आहे आता चांगला आहे तळायला. अशा प्रकारे आता ती डिश आपल्यासमोर सादर झालेली आहे, हजर झालेली आहे मागच्या व्लॉगप्रमाणे. हा आहे पट्टी समोसा आणि हा खाण्यासाठी आपण जवळजवळ 25 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे. आणि हा साधासुद्धा पट्टी समोसा नाही आहे, हा अलिबागच्या वर्ल्डमधील जगात भारी पट्टी समोसा. तर आम्ही पटापट खातो, टेस्ट घेतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात येऊ लगेच सांगतो. समोसा नाही आहे, सॉलिड स्पायसी आहे आणि त्याच्यामुळे सॉलिड टेस्टी आहे. सॉलिड स्पायसी असा समोसा खाऊन झालेला आहे पट्टी समोसा. अलिबागच्या वर्ल्डमध्ये जगात भारी पट्टी समोसा खाल्लाय, कुठे खाल्लाय ते बघा. आम्ही आलो आज बोरली मांडल्याला आणि आता इथून निघतो. सॉलिड टेस्ट होती, नक्की ट्राय करा. आणि आता आम्ही चाललो तर पुढच्या प्रवासाला. सो बाय बाय, परत भेटू. पुढचा एका ब्लॉक करण्यासाठी 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही खायला गेलो होतो पट्टी समोसा. येताना रस्त्यात नेहमीच आमचं चिक्की स्टॉल लागला, म्हणलं थांबूया आणि तुम्हाला दाखवूया या चिक्की स्टॉलमधली छोटीशी मजा. आणि हां, तुम्हाला जर असेच व्हिडिओ ब्लॉग्स बघायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचे लिंक दिलेले आहेत यूट्यूब चॅनलच्या, तिथे क्लिक करा आणि आमचे हे ब्लॉग नक्की फॉलो करा आणि मला पण फॉलो करत राहा. चला चिक्की खाऊया. अक्षरशः केडीच्या म्हणण्याप्रमाणे 2.5 किलोचे चिक्के घेतलेले आहेत. निघते आम्ही पुढच्या प्रवास झाला, चला.